मित्रांनो, सध्या विजा कडाडून पाऊस येतो. अनेक ठिकाणी आकाशातील विजा कोसळतात आणि त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल नेटवर्क हे उंच असल्यामुळे त्यावर विजा पडतात आणि मग तारेनं वाहत वाहत त्या रोहित्राकडे जातात आणि रोहित्र फेल होते. म्हणून रोहित्र जुळू नये म्हणून रोहित्रच्या अगोदर लाइटनिंग अरेस्टर बसवले जातात. तर पहा, हा जो लाइटनिंग अरेस्टर आहे तुमच्या डोळ्यासमोर, पहा कसा सिस्टीमपासून बायपास केला. म्हणजे समजा टॉपवर वीज पडली तर वाहत सरळ या रोहित्रमध्ये जाऊन या रोहित्राला ती फेल करेल. मग मला सांगा, हा जो लाइटनिंग अरेस्टर आहे एकदम तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, त्याचं जम्पर डिस्कनेक्ट का केलं? आता डिस्कनेक्ट केलं तर त्याचं जे प्रोटेक्शन आहे लाइटनिंग स्ट्रोकपासून ते आपण काढलं. म्हणजे द ट्रान्सफॉर्मर हॅज बिकम प्रोन टू फेल्युअर ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक. मला वाटतं हे असं करायला नको. आणि आपण लाइटनिंग अरेस्टरचा खर्च जर केलेला आहे मग हे असं का होतं? वरिष्ठ अधिकारी यात लक्ष का घालत नाही? का रेग्युलेशन नंबर 3 हे लाइटनिंग अरेस्टर चांगल्या क्वालिटीचं तर नाही ना? इज इट अ बॅड क्वालिटी? कोणी चेक करतं का, काय करतं का हे पाहायला गेलं पाहिजे. आज फक्त मी या लाइटनिंग अरेस्टरवर बोलत आहे आणि लाइटनिंग अरेस्टरचं कन्स्ट्रक्शन ते कसं टेस्ट करायचं, काय टेस्ट करायचं, याचे स्वतंत्र व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. आणि हा लाइटनिंग अरेस्टर जेव्हा विजा काढतात तेव्हा ट्रान्सफॉर्मरला सुरक्षित ठेवण्याचं फार महत्त्वाचं काम बजावतो. आणि त्याला आपण बाजूला सारलं हे बरोबर केलं नाही. म्हणून माझी वीज कंपनीला विनंती की सध्या अतिशय विजा कडाडतात, म्हणून जेवढे काही लाइटनिंग अरेस्टर असतील ते सर्व्हिसमध्ये घ्यावे, तपासावे आणि ज्या ठिकाणी लावलेले असतील त्या ठिकाणी लावावे. लाइटनिंग अरेस्टर लावल्याच गेले पाहिजे आणि ती रेग्युलेशन नंबर 3 तर रिक्वायरमेंट आहेच, पण IS कोड इत्यादी ठिकाणीसुद्धा त्याचा उल्लेख आहे. म्हणून लाइटनिंग अरेस्टरला बाजूला सारू नका, नाहीतर तुमचा ट्रान्सफॉर्मर फेल्युअर रेट वाढेल, DTC फेल्युअर रेट वाढेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MHB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. आणि ज्या ज्या ठिकाणी असे लाइटनिंग अरेस्टर बायपास केले असतील त्या DTC रोहित्रजवळ कुणीही जाऊ नये, कारण मग शॉक लागण्याचा ग्राउंड पोटेन्शियल राईजमुळे बराचसा धोका असतो. असो मंडळींनो, मायसेल रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MHB अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल फॉर सेफ्टी रिलेटेड जोडीवर. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर स्प्रेडिंग अवेअरनेस अमंग ऑल कन्सर्न. थँक्यू.